नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. नऊच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. दूध उत्पादकांना 2 रुपये जादा दर देण्यासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी निवडणूक रिंगणात, नामदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. तर संघ नावारूपाला आणला नाही तर गोकुळची पुढील निवडणूक लढणार नाही, नामदार हसन मुश्रीफांची घोषणा. राज्यातील 10वीची परीक्षा रद्द, 12वीची परीक्षा मात्र होणार, शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती. कोल्हापुरात रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद, दोघांना अटक, एलसीबीची कारवाई. कोरोना संदर्भातील उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं तात्काळ 5 कोटी रुपयांचा निधी द्यावा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडेंची मागणी. आणि कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सीपीआर मध्ये वॉर रूम. हे आहे जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दुधाला 2 रुपये जादा दर देण्यासाठीच आघाडी निवडणुकीत उतरली असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. दूध संघ नावारूपाला आणला नाही तर गोकुळची पुढील पंचवार्षिक निवडणूक लढणार नाही असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या पॅनेलमधील उमेदवारांच्या नावाकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून होतं. विरोधी आघाडीच्या पॅनेलमधून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती. अखेर माघारीच्या आज अंतिम दिवशी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या पॅनेलची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. शेतकऱ्यांच्या दुधाला 2 रुपये जादा दर मिळावा, पशुखाद्य चांगल्या पद्धतीनं मिळावं आणि गोकुळचा ब्रँड देशपातळीवर पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. 2 रुपये चढ हा दुधाला दर कसा देता येईल, पशुखाद्य हे चांगल्या पद्धतीचं कसं देता येईल आणि बाजारपेठ ज्या पद्धतीनं अमूलनं बाजारपेठ मुंबईची काबीज केली त्या पद्धतीनं गोकुळच्या माध्यमातून, कारण की गोकुळचा ब्रँड हा तासाभरात मुंबईमध्ये खपतो आणि हा ब्रँड अजून कसा वाढवता येईल, त्याचा उत्कर्ष कसा वाढवता येईल किंवा जिल्ह्यातून दूध अजून कसं आपल्याला वाढवता येईल हा एक प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे राहणार आहे. शेतकऱ्याला न्याय आणि शेतकऱ्याचा मान सन्मान ही भूमिका घेऊन आम्ही हे पॅनल या ठिकाणी उभं केलं. मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करून घशात घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आम्ही हाणून पाडल्याचं सांगितलं. आम्ही विरोध केला नसता तर गोकुळ संघ मल्टीस्टेट होऊन कदाचित निवडणूक लागली नसती. भविष्यात गोकुळ दूध संघ नावारूपास आणला नाही तर पुढील गोकुळची पंचवार्षिक निवडणूक आम्ही लढणार नसल्याचंही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केलं. हे जर प्रयत्न आम्ही केले नसते आणि आम्हाला दूध उत्पादकांनी स्वतःची जर साथ दिली नसती तर आजचा दिवस उघडला नसता, तर निवडणूकच झाली असते. कर्नाटकचे हजारो सभासद केले गेले असते आणि या निवडणुकीमध्ये स्वतःचं वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांनी केला असता, परंतु तो आम्ही हाणून पाडला आणि मग यामुळे ही सुवर्ण संधी आलेली आहे. आत्ता ज्या भावना मी बोलल्या यामध्ये एका दुसरी दुधाच्या दराबद्दल 2 रुपये 3 रुपये काहीतरी पुढे मागं होईल, परंतु यामध्ये जर ह्याच्यापेक्षा चांगला जर आम्ही कारभार केला नाही आणि आज दुसऱ्या जर नावारूपाला आणला नाही तर पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही निवडणूक लढवणार नाही. ही 5 वर्षाची आम्हाला संधी द्या आणि या गोकुळचं कसं सोनं आम्ही करतो त्याचा प्रत्येक या एवढी कळकळीची विनंती, तर सगळ्या संस्था आम्ही चांगल्या जाणून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे. यावेळी सर्वसाधारण गटातून विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, अजित नरके, नाविद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, वीरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, रणजित पाटील, विद्याधर गुर्वे, एस आर पाटील, महाबळेश्वर चौगले, किसन चौगले हे उमेदवार सर्वसाधारण गटातून निवडणुकीच्या रिंगणात असतील.
तर इतर मागास प्रवर्गामधून अमरसिंह पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातून बयाजी शेळके आणि महिला प्रतिनिधी म्हणून सुष्मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर आदींची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत असगावकर यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या पॅनलचे सर्व नेते उमेदवार उपस्थित होते. राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या, पण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता औषध दुकानं वगळता अन्य अत्यावश्यक सेवांमधील दुकानं सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत. 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. हे निर्बंध नेमके कसे आहेत हे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्व किराणा दुकानं, भाज्यांची दुकानं, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारची अन्न पदार्थांची दुकानं, मांस मच्छी मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकानं, प्राण्यांचे अन्न पदार्थ विकणारी दुकानं, पावसाळी साहित्य अर्थात छत्री, रेनकोट, ताडपदरी इत्यादी विकणारी दुकानं यांना सकाळी 7 ते 11 या वेळेतच व्यवसाय करता येणार आहे. वरील सर्व दुकानांमधून होम डिलिव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार देण्यात आलेत. स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापनाला कोणत्याही सेवेचा किंवा सुविधेचा समावेश अत्यावश्यक सेवे किंवा सुविधेमध्ये करायचा असल्यास त्यासाठी राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापनाची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. वरील नव्या बदलांशिवाय इतर सर्व निर्बंध हे 13 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी संदर्भातील निर्बंधांनुसारच असणार आहेत. CBSE पाठोपाठ ICSE या बोर्डानं 10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10वीच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. दरम्यान आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वीची परीक्षा रद्द करण्यात आली असून 12वीची परीक्षा मात्र घेणार असल्याचं जाहीर केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहून 12 एप्रिलला जी आमची माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा म्हणजे पोस्टपोन करण्याचा निर्णय झाला होता. आपण सगळेजण जाणता की आम्ही इतरही बोर्डाला या संदर्भामध्ये जे आहे ते सांगितलं होतं आणि रिक्वेस्ट केली होती, सूचना केल्या होत्या की आपण सुद्धा आपल्या परीक्षा ज्या आहेत त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. त्याप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की 10वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात याव्या आणि 12वीच्या परीक्षा नेहमीप्रमाणे घेण्यात येण्या संदर्भामधला आणि पोस्टपोन करण्यासंदर्भामधला निर्णय घेण्यात आला. त्याच तऱ्हेचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आम्ही करत आहोत. आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत आहोत की 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करून त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते इंटरनल असेसमेंट करून त्यांची जी आहे ते त्या संदर्भामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्या संदर्भामधला निर्णय लवकरच जाहीर करू. या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड मार्क पाहिजे असतील किंवा ज्यांना जास्त मार्कासंदर्भात अपेक्षा असेल अशा विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा परीक्षा घ्यायची किंवा कशा तऱ्हेने पुढे जायचं या संदर्भातला सुद्धा निर्णय आम्ही भविष्यामध्ये सांगू. परंतु सर्व बोर्डामध्ये सर्व मंडळाच्या बोर्डामध्ये समानता असावी आणि जसं प्रत्येक बोर्डाने हा निर्णय घेतला त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुद्धा आज आम्ही हा निर्णय घेत आहोत की 10वीच्या परीक्षा रद्द करून त्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने आम्ही या मुलांना असेसमेंट करायचं किंवा काय करायचं या संदर्भामध्ये निर्णय येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर येऊन सांगू. धन्यवाद. कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. या परिस्थितीचा गैरफायदा घेत इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं दोघांना अटक केली आहे. योगीराज वाघमारे आणि पराग पाटील अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून रेमडेसिवीरचा साठा जप्त केला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोल्हापूर जिल्ह्यात तुटवडा जाणवतोय. रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन या इंजेक्शनची काळाबाजारात जादा दरानं विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर सापळा रचून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथल्या योगीराज वाघमारे याला शाहूपुरीतील चाचणी ग्राउंड इथून ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्याकडे 3 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आलीत. तो 18,000 रुपये किमतीला 1 रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर कसबा बावडा इथं राहणारा पराग पाटील हा आणखी इंजेक्शन इथं घेऊन येणार असल्याची माहिती दिली. काही वेळातच पराग पाटील 8 रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन तिथं आला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काळाबाजार करून ज्यादा किमतीत विक्रीसाठी आणलेले 11 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली आहेत. योगीराज राजकुमार वाघमारे वय 24 राहणार समर्थनगर कुरुल रोड मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हा मूळचा तिकडचा असेल. सध्या तो राहणार मुन्मय अपार्टमेंट 4 मजला न्यू शाहूपुरी या ठिकाणी राहत आहे. तो एक इंजेक्शन 18,000 रुपये प्रमाणे विकत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्या राहत्या घराच्या इथे त्याला सापळा रचून तो विकणार असल्याची माहिती मिळाली. आपण त्याला ताब्यात घेतलं सासणी ग्राउंड येथून. त्याच्याकडून प्रथम 3 इंजेक्शन आपल्याला मिळाले. त्याचा आपण तपास केला असता पराग विजयकुमार पाटील वय 26 तो राहणार गणेश कॉलनी कसबा बावडा कोल्हापूर याच्याकडून घेत असल्याबाबतची माहिती मिळाली. आणखी तो इंजेक्शन त्या ठिकाणी घेऊन येणार असल्याची खात्री झाल्यावर आपण परत तो सापळा तसाच ठेवून परागला देखील आपण ताब्यात घेतलं आणि पराग पाटील याच्याकडून 8 रेमडेसिवीर इंजेक्शन आपण जप्त केले. असे एकूण आपण 11 रेमडेसिवीरचे इंजेक्शन आणि ह्या दोघांना ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 226/21 IPC 420 आणि जे इसेन्शियल जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 उल्लंघन केल्याबद्दल 7-1 आणि ह्याच्याप्रमाणे कारवाई केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सत्यराज घुले, सचिन पाटील, विलास किरोळकर, सागर कंडगावे, अर्जुन बंदरे आणि औषध निरीक्षक सपना घुणकीकर यांनी मिळून ही कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळात शासनानं मोफत शिवभोजन थाळी देण्याचं जाहीर केलंय. मात्र जिल्ह्यातील सर्वच शिवभोजन केंद्रांवर थाळीची संख्या मर्यादित असल्यानं अनेक गरजू शिवभोजनापासून वंचित राहायचे. आता शासनानं प्रत्येक केंद्रांची थाळी संख्या 1.5 केली आहे. जिल्ह्यात 36 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र आहेत. सर्वच केंद्रांना थाळ्यांची मर्यादा असून दररोज जिल्ह्यात 4,000 शिवभोजन थाळ्यांचं वितरण होत आहे. लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळी खऱ्या अर्थानं गरीब आणि गरजूंना आधारवत ठरली. शासनानं संचारबंदी लागू केल्यानंतर गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी देऊ केली आहे. या थाळीसाठी शहरासह जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर रांगा लागल्याचं चित्र दिसून आलंय. शिवभोजन थाळ्यांना मर्यादा असल्यानं बऱ्याचशा गरजूंना शिवभोजनापासून वंचित राहावं लागत होतं. त्यामुळं थाळ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केली जात होती. या मागणीची शासनानं दखल घेऊन राज्यातील सर्वच शिवभोजन केंद्रांमधल्या थाळ्यांची संख्या 1.5 वाढवली आहे. त्यामुळं जिल्ह्यात दररोज 4,000 ऐवजी 6,000 शिवभोजन थाळ्यांचं वितरण होणार असल्याचं जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आलं. जो दैनंदिन थाळीचा इष्टांक जो आहे तो 4,000 होता. आता ह्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 1 महिन्यासाठी शासनाने हा इष्टांक आपल्याला 1.5 वाढवून म्हणजे 4,000 6,000 थाळ्या इतका इष्टांक वाढवून दिलेला आहे. त्याच्यामुळे जे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गोरगरिबांना जे गरजेचं अन्न जे आहे ते आपण 1.5 जास्त थाळ्या देऊन लोकांची गरज आपण आता भागवत आहोत आणि याचा आपण वाढीव उद्दिष्टाचं अंमलबजावणी आपण सुरू केलेली आहे. शासनानं 30 एप्रिल पर्यंत मोफत शिवभोजन थाळी देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता या उपक्रमाचा कालावधी वाढवून तो 14 मे पर्यंत करण्यात आलाय. या मोफत थाळी उपक्रमात राज्यात रायगड प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल नाशिक, पुणे, ठाणे यांचा नंबर लागत असून त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्हा असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी सांगितलं. महाराष्ट्राची काळजी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्याची काळजी करू नये असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावलाय. केंद्रीय मंत्री शहांनी महाविकास आघाडी सरकार अपवित्र असून ते आपल्या वजनानंच खाली पडेल अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना नामदार हसन मुश्रीफ यांनी हा टोला लगावलाय. भारतीय जनता पक्ष गेली वर्ष 1.5 वर्षामध्ये अनेक वेळा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करते, ते कधी यशस्वी होणार नाही. अमित शहांनी जे आज वक्तव्य केलेलं आहे, वास्तविक अनेक वेळेला अमित शहा आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बंद दारात काय चर्चा झाल्या त्या एकदा अनेकदा बाहेर आलेले. 2.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री पद करायचं शिवसेना असं वचन देऊन
ते त्यांनी मोडल्यामुळं उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी ते तयार झाले. वास्तविक अशा पद्धतीनं खोटे बोलून आणि आता राज्य सरकारची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्यावर आहे. अतिशय समर्थ बलाने पहिली ज्यावेळा कोरोनाची लाट आलेली होती त्यावेळा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने त्याचं कौतुक केलेलं होतं. कोरोना रुग्णांवर अनेक वेळा वेळेत उपचार मिळत नसल्यानं रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णावर उपचार सुरू ठेवून नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी CPR मध्ये वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागातून CPR मध्ये येणाऱ्या कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी या वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंतचिकित्सा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रियेश पाटील हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं संपूर्ण कार्यभार सांभाळणार आहेत. या वॉर रूमशी संपर्क साधण्यासाठी 86 69 05 26 00 हा नंबर डायल केल्यानंतर शिल्लक बेडची संख्या, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. ही वॉर रूम 24 तास कार्यरत राहणार असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी वॉर रूमची स्थापना केली असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता SS सरोदे यांनी दिली. पूर्ण कोविड रुग्णालय घोषित झालं असल्या कारणाने ह्या ठिकाणी कोविड आजाराने ग्रस्त रुग्ण वेगवेगळ्या गंभीर स्थितीमध्ये दाखल होतात. तर सदर रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला त्याच्या देखभालीकरता येणाऱ्या नातेवाईकांची आणि रुग्णांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने ह्या वॉर रूमचं गठन करण्यात आलेलं आहे. ह्या ठिकाणी वैद्यकीय सामाजिक अधीक्षक हे सतत कार्यरत असतील आणि रुग्णांच्या वेगवेगळ्या अडचणींकरता उपलब्ध असतील, ज्यामध्ये रुग्ण दाखल केल्यानंतरची रुग्णाची स्थिती, रुग्णाची हालचाल नोंदवही, तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना लागणारी मदत असे ह्याचं नियोजन आहे. संचारबंदीच्या काळात कोल्हापूर पोलीस दल ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंच्या मदतीसाठी सक्रिय झालंय. जुना राजवाडा पोलिसांनी राबवलेला हा उपक्रम सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबवण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलंय. सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी पोलीस स्टेशनमधून फोन करण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. त्याच्याच पुढची पायरी म्हणून यास्तुत्व उपक्रमाचा पूर्ण जिल्हाभरामध्ये सुरू करण्यासाठी आज आपण आदेश दिलेले आहेत. याच्यामध्ये फक्त फोन तर आपण करणारच आहोत, काळजी त्यांची घेणार आहोत, पण त्यासोबतच समजा कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, एकटे राहणारे असतील, मुलं कोणी घरी नसतील, तर अशांना जर कुठली अत्यावश्यक सेवा लागली किंवा त्यांना औषधं लागली अशा प्रकारचे त्यांना एकटे असतील अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हापूर पोलिसांना आज आपण सर्व पोलीस स्टेशनला आपण आदेशित केलेलं आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी SNews कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर SNews कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर. पाहत रहा SNews. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जास्त आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं डेथ ऑडिट करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोनामुळे मृत्यूदर कसा कमी करता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मृत्यूदर देखील वाढत असल्यानं चिंता व्यक्त होतीये. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 34 रुग्णांचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं डेथ ऑडिट करण्यात येणार आहे. निश्चितपणे असं काही स्पेशल असं काय परिणाम म्हणजे कोरोनाचा वेगळा प्रादुर्भाव इथं आहे अशा पद्धतीची परिस्थिती नाही, पण त्याच्यावर अभ्यास करून प्रत्येकाचं डेथ ऑडिट करायचं काम आपलं चालू आहे. निश्चितपणे त्याच्यावर आपण मार्ग काढू. दरम्यान आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येनं पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत नव्हती, त्यामुळे हे रुग्ण वाढण्यामागं नेमकी काय कारणं आहेत हे मात्र आता ऑडिट नंतरच स्पष्ट होईल. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागलाय. हा संसर्ग रोखण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आलेत. याच अनुषंगानं पन्हाळा नगरपालिकेनं पर्यटकांसाठी प्रवेशबंदी लागू केली आहे, त्यामुळे पन्हाळगड सध्या कमालीची शांतता अनुभवतोय.
14 एप्रिलच्या रात्रीपासून राज्य सरकारनं राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात सर्व मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. याच अनुषंगानं पर्यटन स्थळांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सुद्धा नियम जाहीर करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर पन्हाळा नगरपालिकेनं पर्यटकांना पन्हाळगडावर प्रवेश बंदी जारी केली आहे. महाराष्ट्र शासनानं 13 एप्रिल 2021 रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केलेली आहे आणि त्या अनुषंगाने 14 एप्रिल रोजी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कारणांसाठी संचारबंदी केलेली आहे. आपल्या पन्हाळा शहरात सुद्धा अगदी कडक अशी संचारबंदी चालू आहे. फक्त अत्यावश्यक कारण जसे की लसीकरण असेल किंवा मेडिकल असेल किंवा आणि कोणतं अत्यावश्यक कारण असेल तर त्या कारणासाठी आपण आतमध्ये प्रवेश देतोय. तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडियाने 15 एप्रिल रोजी आदेश काढलेला आहे. त्यानुसार 15 मे पर्यंत पन्हाळा शहरातील सर्व ऐतिहासिक वास्तू स्मारके ही बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळं नागरिकांना अपील आहे आमचं की कृपया विनाकारण आपण बाहेर पडू नये आणि फक्त लसीकरणासाठी किंवा अत्यावश्यक कारणासाठीच पन्हाळ्यावर यावे. पन्हाळगडावरील प्रवासी कर्नाका इथं नगरपालिकेच्या वतीनं बॅरिगेट लावण्यात आलेत. पन्हाळगडावरील रहिवाशी वगळता इतरांना गडावर प्रवेश दिला जात नाही. या प्रवेशबंदीमुळं या दिवसांमध्ये पर्यटकांच्या गर्दीनं फुलून जाणारा पन्हाळगड सध्या शांतता अनुभवतोय. पेठवडगाव नगरपालिका चौकातील किसान शेती भंडार या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांची खतं आणि रासायनिक औषधं जळून खाक झाली आहेत. आज मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. पेठवडगाव पालिकेच्या इमारतीमध्ये दुकान गाळे आहेत. यामधील 8 नंबरच्या गाळ्यात कृष्णात घारसे यांचं किसान शेती भांडार नावाचं बियाणे खते विक्रीचं दुकान आहे. या दुकानाशेजारीला घारसे यांचं गोडाऊन आहे. आज पहाटे 5च्या सुमारास या गोडाऊनला आग लागली. काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. बँकेच्या ATM सुरक्षा रक्षकाला आग लागल्याचं निदर्शनास आलं. अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. 2 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. आगीत लाखो रुपयांची खतं आणि औषधं खाक झाली. पालिकेच्या JCB आणि 2 ट्रॅक्टरच्या मदतीनं गोडाऊनमधील जळीत आणि चांगलं साहित्य बाहेर काढण्यात आलं. कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील 19 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेत. बॅरिकेटिंग लावून कंटेनमेंट झोनमधील इमारत आणि गल्ली सील करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून 4ही विभागीय कार्यालयांतर्गत शहरात 19 ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेत. या सर्व ठिकाणी बॅरिकेटिंग करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावण्यात आलेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केलंय. पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा निर्बंध लावलेले आहेत. त्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका प्रशासनाने कडक असे कंटेनमेंट झोन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या दृष्टीने आता पुन्हा पूर्वीसारखे बॅरिकेटिंग करणे, ती गल्ली असेल तो एरिया असेल तो पूर्णतः सील करणे, त्या ठिकाणी स्टाफची अपॉइंटमेंट करून मूवमेंट होणार नाही याची काळजी घेणे आणि त्याच पद्धतीने त्यातील जास्तीत जास्त पॉझिटिव्ह व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचं टेस्टिंग करणे यासाठीचा सुद्धा प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाने चालू केलेला आहे. तरी जे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येत असतील त्यांना एकच आमचं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या एरियातील लोकांना कंटेनमेंट झोनचे जे गाईडलाईन्स आहेत ते स्ट्रिक्टपणे पाळण्यासाठी सांगावं आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं. गांधीनगरमधील भाजी विक्रेत्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं ग्रामपंचायत प्रशासनानं भाजी मंडई हायस्कूलच्या मैदानात हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून भाजी विक्रेते आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात वाद सुरू झालाय. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या भाजी मंडईतील 2 भाजी विक्रेत्यांसह 5 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे खबरदारी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनानं तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्या सूचनेनुसार भाजी मंडई हायस्कूलच्या मैदानावर सोशल डिस्टन्स पाळून भरवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र तरीही आज भाजी मंडईतच बाजार भरवल्यानं ग्रामपंचायत प्रशासन आणि भाजी विक्रेते यांच्यात वाद सुरू झाला. हायस्कूलच्या मैदानावर काहीही सुविधा नसल्यानं भाजी विक्रेते त्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. आम्ही आमची काळजी घेतो, सॅनिटायझर वापरतो, 2 गिराईकांना देतो आणि वेळ कमी द्या, पण आम्हाला हाय त्या जागेला बसू दे. हाय तिथं उन्हात बसण्यापेक्षा इथं कागद बांधलेले तयारच आहेत, तिथं कागद बांधता येत नाहीत,
बाथरूमची सोय नाही, पाण्याची सोय नाही, आणि वयस्कर माणसं आहे ती बोजा नेणार कधी कसं आणि आणणार कसं। तर भाजी विक्रेते मैदानावर न गेल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिलाय। गांधीनगरमधील भाजी मंडई ही युवराज हायस्कूलच्या ग्राउंडवर स्थलांतरित करावी व त्याची टायमिंग सकाळी 7 ते 12 असावी अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती जे काय लोक ऐकणार नाहीत त्यांच्यावरती किंवा विदाऊट मास्क वगैरे फिरणार या लोकांच्यावरती नियमाप्रमाणे 1000 दंडाची पावती करावी, दुकान उघडे ठेवतील तर त्यांच्यावर सुद्धा दंडाची पावती करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही कारवाई चालू केलेली आहे। दरम्यान आज भाजी विक्रेत्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी विक्रेत्यांच्या सूचना समजावून घेतल्या। विक्रेत्यांना हायस्कूलच्या मैदानात योग्य त्या सुविधा द्याव्या अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांनी केल्या। राधानगरी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60 पोहोचली आहे। आठवड्याभरात 2 रुग्णांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रसन्नजीत प्रधान यांनी तालुक्यातील कमी लसीकरण झालेल्या आणि पॉझिटिव्ह रुग्ण असणाऱ्या गावांना भेट देऊन प्रशासन आणि दक्षता समित्यांना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात। राधानगरी तालुक्यातील 49,223 लोकांनी कोरोनाचं लसीकरण करून घेतलंय। 45 वर्ष वयाच्या वरील लोकसंख्येच्या 60% लसीकरण पूर्ण झालंय। तालुक्यातील कौलव गावामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात कमी लसीकरण झालंय। तालुक्यातील 2 गावांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे आज प्रांताधिकारी प्रसन्नजीत प्रधान यांनी तालुक्यातील फेजिवडे, राधानगरी, गुडाळ आणि कौलव या गावांना भेटी देऊन कोरोना नियम आणि संचारबंदीबाबत अंमलबजावणीची माहिती घेऊन नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले। अनेक वेळा नियमभंग करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। बऱ्याच व्यापाऱ्यांना आम्ही यापूर्वी आवाहन केलं आहे की तुम्ही आयदर तुम्ही लसीकरण केलेलं असणं आवश्यक आहे किंवा तुम्ही टेस्ट करून घ्या। मग हे कुठलं जर नसेल तर यापूर्वी वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत, नोटीसेससुद्धा काढण्यात आल्या आहेत। इथून पुढे आम्ही दंडात्मक कारवाई सुरू करणार आहोत की ज्यामध्ये त्यांचं फर्स्ट फाईन करणार आहोत। फाईन भरूनसुद्धा जर तो जर रिपीट असेल तर आम्ही त्याचं कोरोना संपेपर्यंत त्याचं लायसन्स सस्पेंड करणार आहोत। तर माझं एक आवाहन आहे सगळ्या नागरिकांना की जो कोरोना व्हायरस आहे आता खूप मोठ्या वेगाने पसरत आहे मागच्या वर्षीपेक्षा, तर आपण थोडंसं नियोजन करून सोशल डिस्टन्स पाळणं, मास्कचा वापर करणं आणि गावामध्ये जे नवीन लोक येत आहेत त्यांना एक थोडं आयसोलेटेड राहणं हे ग्रामसमितीवर आपण जो जबाबदारी सोपवलेली आहे तर त्यांनी ते व्यवस्थित करणं ह्या सगळ्या काही माझ्या तुम्हाला सूचना राहतील। कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं गाव बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला। कबनूरमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं गाव कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला कबनूर गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। संसर्ग वाढत असल्यानं ग्रामस्थांनी बाहेर न पडता घरीच राहणं पसंत केलं। शासनाच्या आदेशानुसार 21 पासून कोल्हापूर शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार आहेत। व्यावसायिकांसह नागरिकांनी याचं पालन करून अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन महानगरपालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं आहे। आज महाराष्ट्र शासनाने GR दिलेला आहे, त्यामध्ये नवीन सूचना जो आहे त्या अत्यावश्यक बाबी जो आहे जसा सब्जी भाजी असतील, मीठ असतील, मटण असतील, त्या सर्व बाबीसाठी सकाळी 7 ते 11 वेळ दिलेली आहे फार्मसी वगळून। तर उद्यापासून हा वेळ जो आहे 7 ते 11 असणार आहे, परंतु सर्वांना विनंती अशी राहील की कुठेही हा अत्यावश्यक बाबी जो आहे बंद होत नाही। होम डिलिव्हरी जो आहे सकाळी 7 ते 8 हा सुद्धा सुरू राहणार आहे। तर अत्यावश्यक बाबीसाठी काही घाई किंवा गडबडी न करता तुम्हाला ते नियमितपणे उपलब्ध राहणार आहे, म्हणून तुम्ही बाहेर गर्दी करू नये। तुम्ही पाहिलं असेल तर बरेचसे ठिकाणी आम्ही अँटीजेन टेस्टिंगसुद्धा करून घेतोय भाजी मंडीचे ठिकाण किंवा इतर ठिकाणी, तिथेसुद्धा ज्यांना लक्षण नसेल ते सुद्धा पॉझिटिव्ह येत आहे। म्हणजे बाहेर पडत असताना अत्यावश्यक बाबीसाठी सुद्धा काळजीपूर्वक बाहेर पडला पाहिजे। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा। आणखी काही बातम्या पाहूया अल्पशहा विश्रांतीनंतर, पाहत रहा एस न्यूज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पन्हाळा तालुक्यातील आकुर्डी इथल्या क्रशर प्लांटच्या कार्यालयात 8 दिवसांपूर्वी चोरी झाली होती।
कळे पोलिसांनी या चोरीचा छडा लावत प्रकाश लमानी या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकुर्डेतील ओंकार शिवाजी पाटील यांच्या कार्यालयातून 12 एप्रिल रोजी 1.5 लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी कळे पोलिसांनी पाटील यांच्या कार्यालयाशेजारी झोपडीत राहणाऱ्या प्रकाश लमाणी याच्यावर संशय व्यक्त करत तपास सुरू केला होता. चोरीची घटना घडल्यापासून तो त्याच्या कर्नाटकातील गावी गेला होता. तो गावाहून परतल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील तळेवाडी इथून कळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानं चोरी केल्याची कबुली दिली असून कळे पोलिसांनी त्याच्या झोपडीतून 1,49,000 रुपये जप्त केलेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक PP शिंदे यांच्यासह AG निकम, SB पाटील, SS चव्हाण यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यात योगदान दिलं. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं सांगितलं. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उद्या लॉकडाऊनची घोषणा होणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरतायत, त्यामुळे संसर्ग वाढून आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतोय. कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक होत असल्यानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनची मागणी केली. प्रदीर्घ चर्चेनंतर लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर बैठकीत एकमत झालं. लॉकडाऊनबाबत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. करवीर तालुक्यातील शिंगणापूर मार्गावरील चंबुखडी परिसरात राहणाऱ्या आनंद मस्के याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं 4 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. इचलकरंजीतील स्वामी मळ्यामध्ये एका 4 वर्षीय मुलाचा हौदात पडल्यानं गुदमरून मृत्यू झाला. गणेश सचिन बडकर असं त्याचं नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे. यंत्रमाग कामगार सचिन वंडकर कुटुंबियांसोबत स्वामीमळा परिसरात भाडेतत्वावरील घरात राहतात. वंडकर कुटुंब राहत असलेल्या घरात भूमिगत टाकी आहे. सोमवारी सायंकाळी घरामध्ये 4 वर्षीय गणेश खेळत होता. मुलाची आई घरी आल्यानंतर गणेश दिसून आला नाही. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. यानंतर शेजारच्या बागवान यांच्याकडील CCTV मध्ये पाहणी केल्यानंतर गणेश घरातून बाहेर पडला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सर्वांनी घरातच शोधाशोध सुरू केली. त्यावेळी घरमालकाचं भूमिगत टाकीकडे लक्ष गेलं. या पाण्याच्या टाकीत गणेश निदर्शनास आला. त्याला तातडीनं उपचारासाठी IGM रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील तिळवणी गावचे सरपंच आणि उपसरपंचांना मारहाण करून ग्रामपंचायतीची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संताजी मुळीक यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिळवणी सरपंच राजेश पाटील, उपसरपंच दीपक गायकवाड आणि काही कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये कोरोना संदर्भात चर्चा करत बैठकीला बसले होते. त्याचवेळी संताजी मुळीक यानं सरपंच उपसरपंचांना धक्काबुक्की केली. ग्रामपंचायत कार्यालयातील टेबल खुर्च्यांची तोडफोड केली. यावेळी महत्वाची कागदपत्रही विस्कटली. ग्रामपंचायतीचं काम व्यवस्थित होत नाही, तुम्ही भ्रष्टाचार करत आहात असा आरोप संताजी मुळीक यांनी केला. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून हा विषय थांबवण्यात आला. सरपंच राजेश पाटील यांनी सरकारी कामात अडथळा आणि तोडफोड केल्याप्रकरणी संताजी मुळीक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पन्हाळा तालुक्यातील देवाळीतल्या अनिकेत आनंदराव पाटील या 24 वर्षीय तरुणानं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. शांत आणि मनमिळाव स्वभावाच्या अनिकेतच्या आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकलेलं नाही. अनिकेतच्या वडिलांचं 4 वर्षापूर्वीच निधन झालंय. त्याच्यानंतर त्यानं आत्महत्या केल्यानं पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. कुडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवांमधील घटक कार्यरत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कोल्हापुरातील कर्तृत्व या सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांना अन्न वाटप करण्यात आलं. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी राबणारे पोलीस, आरोग्य विभागाकडील कर्मचारी तसंच फेरीवाले, डिलिव्हरी बॉय, बांधकाम कामगार यांच्यासह गरजूंसाठी कर्तृत्व संस्थेच्या वतीनं गेल्या 8 दिवसांपासून अन्नदान करण्यात येत आहे. निवृत्ती चौकातील हॉटेल रामकृष्ण इथं हा उपक्रम राबवण्यात येतोय.
संचारबंदी उठेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याचं कर्तृत्वचे संस्थापक विराज सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी संजय जाधव, दत्तात्रय देसाई, प्रतीक हेगिष्टे, गणेश कसबेकर यांच्यासह हॉटेल रामकृष्ण इनचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन याचबरोबर राज्यात रक्ताचाही तुटवडा जाणवतोय. त्यामुळे विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात असून कोपार्डीत आयोजित शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट आणि छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जीवनधारा ब्लड बँकेच्या सहकार्यानं घेतलेल्या या शिबिरात 50 अधिक दात्यांनी रक्तदान केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष महेश नंदे, योगेश पोवार, धीरज जाधव, विशाल मोकाशी, सरपंच शारदा पाटील, उपसरपंच सरदार जामदार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली. त्यानंतर आघाडीच्या सर्व उमेदवारांनी गोकुळ दूध संघाचे संस्थापक कैलासवासी आनंदराव पाटील चुएकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे जाऊन कैलासवासी आनंदराव पाटील चुएकर यांना अभिवादन केलं. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील आबाजी यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार करत आनंदराव पाटील चुएकर यांच्या कामाचा आदर्श जपेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील यांनी कैलासवासी चुएकर यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि अत्यावश्यक कारणांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं आता दुकानं सुरू ठेवण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा याची अंमलबजावणी होणार असून सकाळी 7 ते 11 या वेळेतच दुकानं सुरू ठेवता येणार आहेत. उद्या बुधवारपासून संचारबंदीतून वगळण्यात आलेले व्यवसाय सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवता येतील असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लागू केला आहे. सर्व किराणा दुकानं, भाजीपाला दुकानं, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकानं, सर्व खाद्यपदार्थांची दुकानं तसंच चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी विक्री करणारी दुकानं, कृषी अवजारं आणि कृषी उत्पादन विक्री, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकानं, पावसाच्या हंगामासाठी साहित्य विक्रीची दुकानं यांचा यामध्ये समावेश आहे. खाद्यपदार्थ घरपोच देण्यासाठी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 मुभा असणार आहे. या नव्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केलंय. कोरोनावरील उपाययोजनांसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून 61 रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार असून राज्य सरकारनं तात्काळ 5 रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार बैठकीत केली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेनं राज्य शासन, जिल्हा नियोजन मंडळ आणि स्वनिधीतून खर्च केलाय. तातडीच्या उपाययोजनांसाठी महानगरपालिकेकडून खर्च केला जात असला तरी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडे 61 रुपयांच्या निधीची मागणी करण्यात येणार असल्याचं प्रशासक डॉ बलकवडे यांनी सांगितलं. महानगरपालिकेकडील आरोग्य यंत्रणेकडे सध्या 356 ऑक्सिजनेटेड बेड असून रुग्णसंख्या वाढली तर अजून 200 ऑक्सिजन बेड उपलब्ध केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज महाराष्ट्र शासनाने जी आर दिलेला आहे त्यामध्ये नवीन सूचना जो आहे त्या अत्यावश्यक बाबी जो आहे जसा सब्जी भाजी असतील, मीठ असतील, मटण असतील त्या सर्व बाबीसाठी सकाळी 7 ते 11 वेळ दिलेली आहे फार्मसी वगळून. तर उद्यापासून हा वेळ जो आहे 7 ते 11 असणार आहे. परंतु सर्वांना विनंती अशी राहील की कुठेही हा अत्यावश्यक बाबी जो आहे बंद होत नाही. होम डिलिव्हरी जो आहे सकाळी 7 ते रात्री 8 हा सुद्धा सुरू राहणार आहे. तर अत्यावश्यक बाबीसाठी काही घाई किंवा गडबडी न करता तुम्हाला ते नियमितपणे उपलब्ध राहणार आहे. म्हणून तुम्ही बाहेर गर्दी करू नये. तुम्ही पाहिलं असेल तर बरेचशे ठिकाणी आम्ही अँटीजेन टेस्टिंग सुद्धा करून घेतो आहे भाजी मंडीचे ठिकाण किंवा इतर ठिकाणी. तिथे सुद्धा ज्यांना लक्षण नसेल ते सुद्धा पॉझिटिव्ह येत आहे. म्हणजे बाहेर पडत असताना अत्यावश्यक बाबीसाठी सुद्धा काळजीपूर्वक बाहेर पडला पाहिजे.
कुठूनही कधीही तुम्हाला कोरोनाचा संसर्ग असू शकतात, तर स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काळजीपूर्वक घराच्या बाहेर पडा, शक्यतो होम डिलिव्हरीचा वापर जास्तीत जास्त तुम्ही करा, अशी माझी विनंती सर्वांना आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासामध्ये तब्बल 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील आत्तापर्यंतची ही उच्चांकी संख्या आहे. या कालावधीत 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय, तर 289 जणांना कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज करण्यात आलाय. सध्या जिल्ह्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 4555 वर पोहोचली आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दूध उत्पादकांना 2 रुपये जादा दर देण्यासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी निवडणूक रिंगणात, नामदार सतेश पाटील यांचं प्रतिपादन. तर संघ नावारूपाला आणला नाही तर गोकुळची पुढील निवडणूक लढणार नाही, नामदार हसन मुश्रीफांची घोषणा. राज्यातील 10वीची परीक्षा रद्द, 12वीची परीक्षा मात्र होणार, शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती. कोल्हापुरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद, दोघांना अटक, एलसीबीची कारवाई. कोरोना संदर्भातील उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं तात्काळ 5 कोटी रुपयांचा निधी द्यावा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडेंची मागणी. आणि कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सीपीआर मध्ये वॉर रूम. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.